हाय, मी शुभांगी। भाईचा आणि माझा वाढदिवस जुलै महिन्यात 7 आणि 8 तारखेला असतो, तर अशा जुन्या आठवणी मला आठवल्या आणि आम्ही दोघांच्या वाढदिवसाबद्दल एकत्रितच मी काहीतरी लिहिले, तर प्लीज तुम्ही ऐका। भूतकाळातील मजेशीर घडामोडी। भाई माझ्यापेक्षा 2 वर्षांनीच मोठा, पण नेहमीच मोठा भाऊ म्हणून मला त्याचा आधार आणि पाठिंबा। तो कधी लहान अल्लड मुलासारखा वागल्याचे मला आठवत नाही। शाळेच्या वाटेत मला नेहमी त्याची सोबत, पण रस्त्याने माझ्याशी कधी तो बोलायचा नाही। माझ्या आधी 2 वर्षे त्याला सायकल मिळाली, तेव्हा मात्र मी एकटी असल्यासारखे वाटायचे। त्याचा आणि माझा वाढदिवस पाठोपाठ, आणि आई दादांचा नियम की वाढदिवसाच्या 1 दिवस आधी आणि 1 दिवस नंतर रागवायचे नाही, मारायचे नाही। मग काय, 4 दिवस आमची मज्जा। वाढदिवसाला काहीतरी गोडधोड करायचे, दोघांच्या वाढदिवसाला मात्र एकच पदार्थ, पण मज्जा यायची। कधी रुसवे फुगवे नाही, कधी रागराग नाही। अरे हो, पण आमच्या घरात एक मानाचा गणपती होता, मानाचा तर मानाचा पावन गणपती होता, सॉरी हा बाप्पा। त्याला भरपूर नैवेद्य नाही मिळाला तर मात्र ओळखलं ना कोण, पिंटू। आम्हीच त्याचा टोपण नावातून नावात रूपांतर केले हो। खाऊचे 4 वाटे घालायचे भाई आणि माझ्या वाट्याचे, परत 2 वाटे व्हायचे, ते पण बाप्पाला गोल करून बसायचो। त्याचे संपले तरी भाई आणि मी खातच बसायचो। त्यात परत हा बाप्पा मोठे डोळे करून आमच्या उरलेल्या खाऊकडे बघायचा। मग मात्र आम्ही एका हाताने खाऊ झाकायचो आणि एका हाताने खायचो। या सगळ्या प्रकारात आम्हा दोघांची त्याच्याबद्दल कधी तक्रार नसायची। सोनी कधी आमच्या आध्यात ना मध्यात, ती तिचा फळा, खडू, पट्टी, पेन्सिल, बस। असा आमचा वाढदिवस दरवर्षीच साजरा व्हायचा। त्यात आम्ही काही बदल कधी केलाच नाही। किती छान दिवस होते ते, आणि आज मात्र बदलाशिवाय काहीच नाही। अशा या भूतकाळातल्या मजेशीर घडामोडींमुळे आणि आठवणींमुळे मी आज परत भूतकाळातच रमले।